ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा दिलासा दिलाय. 16 बंडखोरांवर 12 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई विधानसभा उपाध्यक्षांना करता येणार नाहीये, तर विधानसभा उपाध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव आणि बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईची सुनावणी आता 11 जुलैला होणार नाहीये. पण असं असलं तरी या दरम्यानच्या काळात राज्यात नवीन सत्ता स्थापनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदे गटाला मिळालेला दिलासा महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरणार का आणि सत्ता स्थापनेच्या कोणकोणत्या शक्यता आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. महाराष्ट्राचं लक्ष आता गुवाहाटीतून पुन्हा एकदा राज्यात शिफ्ट झालंय, कारण एकनाथ शिंदे गटाचा दावा आणि त्यानंतर आज दिवसभरात झालेल्या घडामोडी, त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची कारवाई 12 जुलैपर्यंत टळली. 5 दिवसात अविश्वास प्रस्तावावर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. अजय चौधरी आणि सुनील प्रभूंना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. आता या परिस्थितीमध्ये भाजपा नेमकं काय करणार? मला वाटतं की भाजपाच्या कोर कमिटीची बैठक आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू झालेली आहे. एक निश्चित झालं आहे की शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत अपात्र तर ठरवता येणार नाही. म्हणजे मधल्या काळामध्ये समजा सरकारला विश्वासदर्शक ठराव करावा लागला, त्यासाठी अधिवेशन बोलवावं लागलं, तर त्यावेळी हे आमदार वेगळी भूमिका घेऊन अधिवेशन काळात आपलं मत मांडू शकतात, आपलं मतदान करू शकतात आणि त्यानंतर त्यापूर्वी ते डिस्क्वालिफाय होणार नाहीत. जर त्यांनी सरकारच्या म्हणजे पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं तर त्यानंतरची प्रोसेस नंतर होईल, परंतु आज तरी ते निश्चितपणे या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे कदाचित सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी भाजपाकडून होऊ शकते. याचबरोबर राज्यातल्या सत्ता स्थापनेत कोणकोणत्या शक्यता आहेत त्याही पहा. सत्ता स्थापनेतली पहिली शक्यता, शिंदे गट राज्यपालांना पाठिंबा काढल्याचं पत्र देईल. पाठिंबा काढल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येईल, बहुमत सिद्ध करण्यासाठी मवियाला आमंत्रण देईल, राज्यपाल त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवतील आणि अधिवेशनात महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. सत्ता स्थापनेतली दुसरी शक्यता, भाजप राज्यपालांकडे जाऊन सरकार अल्पमतात आल्याचा दावा करेल. त्यासाठी शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेतल्या मुद्द्यांचा दाखला दिला जाईल. तसं केल्यास राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवतील आणि महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील. त्यांचा निर्णय आमच्यावर बिलकुल लागू होणार नाही, कारण आमचं बहुमत असलेल्याला आमचा अर्ज हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहे. त्यांना फक्त आमच्या अपात्रतेच्या अर्जावर ऍक्ट न करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना याच्यावर निर्णय घ्यायलाच लागेल आणि आमचाच पक्ष हा पक्ष आहे हे त्यांना मान्यता द्यायला लागेल. त्याचबरोबर सत्ता स्थापनेत कोणकोणते मुद्दे कळीचे ठरू शकतात तेही पहा. बहुमत सिद्ध करताना बंडखोर आमदारांना व्हीप कुणाचा लागणार, अजय चौधरी यांचा की एकनाथ शिंदे गटाचा? न्यायालयानं जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले, त्यामुळे उपाध्यक्षांनी मान्यता दिलेले अजय चौधरी आणि सुनील प्रभू हेच आज मितीला गटनेते आणि प्रतोद आहेत. व्हीप डावलून सरकार विरोधात मतदान केल्यास सगळे आमदार नव्यानं कारवाईस पात्र होणार का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींसाठी शिंदे गटातील आमदारांना मुंबईत यावं लागणार आहे आणि तसं झालं तर आधी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होईल आणि त्यानंतरच सत्ता संघर्ष. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.